जय महाराष्ट्र। मी संदीप चव्हाण, शेती मित्र मध्ये आपलं स्वागत। शेती मित्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत पारंपरिक आणि आधुनिक प्रकारच्या शेतीची उदाहरण, अर्थातच त्याबरोबर जाणून घेणार आहोत तज्ञांचं मार्गदर्शन। पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव या तालुक्यात 1000 हेक्टरहून अधिक क्षेत्र हे द्राक्ष लागवडीचं आहे, परंतु यंदा वातावरणीय बदलामुळे द्राक्ष उत्पादन घटल्याचं पुढे आलंय। त्यात वाढता उत्पादन खर्च, निर्यात आणि वाहतूक खर्च, मंजूर टचाई या सगळ्यांवर जिद्दीनं मात करत द्राक्ष बागायतदारांनी नफ्याचा आलेख सरता ठेवला। जागतिक बाजारपेठेत जम्बो, शरद सीडलेस, नाना पर्पल, थॉम्सन आणि सोनाका या जातीच्या द्राक्षांना मोठी मागणी आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि द्राक्ष संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनातून द्राक्षाची गुणवत्ता जपल्याचं द्राक्ष उत्पादक सांगतात। संपूर्ण महाराष्ट्रात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून द्राक्षाला नवीन नवीन बाजारपेठ उपलब्ध गव्हर्नमेंटनी करून द्याव्यात अशी आम्ही द्राक्ष बागायतदारांच्या वतीनं विनंती करतो। मस्त नक्की जुन्नर तालुका असेल किंवा महाराष्ट्रात असेल, संपूर्ण राज्यामध्ये सध्या द्राक्षाचे भाव कमी झालेत, नक्की काय कारण असू शकते त्याच्यामध्ये? द्राक्षाचं उत्पादनच ह्या वर्षी स्थानिक हवामानाने आणि बदलते हवामान पाऊस यामुळं फारच कमी आहे। जो व्यापाऱ्यांना क्वांटिटीत माल पाहिजे तो सुद्धा उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे व्यापारीच यावर्षी मार्केटमध्ये कमी आहे। हे द्राक्षाचं मार्केट कमी व्हायचं मुख्य कारण आहे। अजून किती दिवस द्राक्षाच्या बाग आहेत, ते काढण्याचं काम सुरू आहे? द्राक्षाचा हंगाम हा शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे, आता 10-20% फक्त द्राक्ष बाग आहेत। द्राक्ष कमी असल्यामुळे सध्या व्यापारी द्राक्षाची मागणी वाढत आहे, बाजारभाव वाढत, पण ते नुसतेच शेतकऱ्याच्या ऐकण्याची परिस्थिती झाली, कारण शेतकऱ्यांकडे द्राक्ष उपलब्ध नाही आहेत। जुन्नर तालुक्यातील द्राक्षाला 150 कोटी रुपयाचा जो फटका बसलेला आहे त्याला कारण म्हणजे ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस, जो 7 ऑक्टोबरला चालू झाला आणि तो 17 तारखेपर्यंत चालू होता, त्याच्यामुळं ज्या बागा फ्लॉवरिंगमध्ये होत्या त्या कुजल्या आणि ज्या बागा फुटत होत्या त्यातले गड बाळीवर गेले आणि झिरले आणि झाड कमजोर झालं। आणि तसेच जो बाजारपेठेकडून जो रिस्पॉन्स मिळायचा होता, गिराईक उपलब्ध व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बांगलादेशला आपल्याकडून मोठ्या प्रमाणात द्राक्ष जातात, पण बांगलादेशचा आयात कर 100% आहे। उदाहरणार्थ जर 1000 रुपयाचा माल जर आपल्या द्राक्षाची जर किंमत 1000 रुपये असेल तर 1000 रुपये त्यांना इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते, त्यामुळे 1 रुपयाचा माल 2 रुपये किमतीने तिथं पोहोचतो, त्यामुळं तो तिथं खाणाऱ्याला परवडत नाही, त्यामुळे बांगलादेश सारखी मोठी बाजारपेठ आपल्या हातातून चाललेली आहे। जो पाऊस पडला त्या पावसामुळे काय परिणाम झाला सध्या पिकावर? पाऊस पडल्यामुळे जे घड बाहेर पडले होते ते फुलोऱ्यामध्ये अवस्थेत फुलोऱ्याच्या अवस्थेत होते, त्यातली ती फुलगळ झाली, मणीगळ झाली, मणी कुजले, त्यामुळे घड संख्या कमी झाली, मणी संख्या कमी झाली आणि घडाची साईज लहान झाली, त्यामुळे क्वालिटीवर मोठा परिणाम झाला आणि उत्पन्नावर सुद्धा टनेजवर सुद्धा मोठा फटका बसला। तसेच ज्या बागा फुटत होत्या छाटणीनंतर जे बारीक मुकीर कोंब निघत होते ते त्यातून निघणारे घड सुद्धा कमी निघाले आणि झाड वीक राहिलं आणि रोग राहायचं प्रमाण वाढलं। व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली म्हणजे छाटण्या, बहुतेक छाटण्या अर्ली झाल्या, जी ऑक्टोबर मध्ये छाटणी व्हायची होती ती सप्टेंबर मध्ये झाली मोठ्या प्रमाणावर, आणि सप्टेंबरच्या मालाला जी साखर हवी होती ती साखर न येता व्यापाऱ्यांनी माल कच्च्यात कापले, शुगर नसताना कापले, त्यामुळे ते तो माल जो ज्या वेळेला ग्राहकापर्यंत पोहोचला त्याला तो आवडला नाही आणि जे रिपीट कस्टमर व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, हे व्यापाऱ्याची चूक झालेली। त्यांनी ज्या ज्या मालाला ज्या द्राक्षात साखर आहे शुगर आहे तीच द्राक्ष शेतकऱ्याकडून घेतली पाहिजे होती। आता आपण पुणे जिल्ह्यातून जाणार आहोत थेट सातारा जिल्ह्यामध्ये। उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करावी आणि सुखी जीवन जगावं अशी कुणाची इच्छा नसते, परंतु उच्च शिक्षण घेऊनही आपल्या मातीशी आणि गावाशी नाळ न तोडण्याचं धाडस केलंय साताऱ्यातील निगडी गावातील निलेश बोरगे या तरुणानं।
त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यातील यांत्रिक ज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेतीविषयी मिळवलेल्या माहितीच्या आधारे नैसर्गिक ऊस निर्मिती सुरू केली. त्यानंतर तो ऊस थेट कारखान्यांना न देता त्यापासून सेंद्रिय गुळ निर्मिती करायचं ठरवलं. पाहुयात प्रतिनिधी सचिन जाधव यांनी साधलेला संवाद. माझं शिक्षण बी मेकॅनिकल झालंय. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मी नाशिकमध्ये पूर्ण केली आणि डिग्री पूर्ण केल्यानंतर मी गावाकडे आलो. सुरुवातीला माझं काही जॉब वगैरे करण्याचा निर्णय मी घेतला नव्हता आणि काही काय करायचं हे माहिती नव्हतं, पण काही नाही करायचं म्हणजे मला जॉब नव्हता करायचं हे मला नक्की माहिती होतं. तर मग आता वडिलांचा शेती व्यवसाय होता, ते सेंद्रिय शेती करत होते. 2004 सालापासून ते सेंद्रिय शेती करतायत, गोपालन करतायत. आमच्याकडे जवळपास 25 गिरगाई आहेत. मग गावी आल्यानंतर सुरुवातीला वडिलांनाच त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. कामात मदत करत असताना मला गुराळ हा म्हणजे एक भविष्य म्हणून किंवा माझा एक व्यवसाय म्हणून मी गुराळाकडे पाहू लागलो. एक वर्ष गुराळात आम्ही बाहेरच्या गुराळात गुळ बनवायचो. त्या गुराळातली सगळी लोक निघून गेली होती आणि त्या गुराळाच्या मालकांनी सांगितलं की तुम्ही घरच्या लोकांनी जर चालवलं तर गुराळ चालेल, फक्त गुळवे आमचे असतील. गुळवे म्हणजे जो गुळ बनवणारा मुख्य व्यक्ती आहे तो. मग आम्ही घरातल्या लोकांनी ऊस तोडून नेला, तिथं गुळ बनवला आणि तो गुळ घरी आणला. तर तेव्हा मी असा विचार केला की आपण जर दुसऱ्याचं एक गुराळ चालवू शकतो तर आपण स्वतःचा गुराळ का बरं नाही सुरू करायचं. मग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2016 साली मी गुराळ सुरू केलं, 2016 मार्चला. आणि त्याच्यात स्वतःच्या सेंद्रिय ऊसापासून सेंद्रिय पद्धतीने गुळ तयार केला. जवळपास आता 2 झाली, हे तिसरा सीझन आहे. तर ह्या गोष्टींसाठी बाहेरच्या प्लांटवरती वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात, आम्ही ती कोणतेही केमिकल्स वापरत नाही. आम्ही पूर्णपणे परंपरागत पद्धतीने गुळ बनवतो. म्हणजे काही लोक त्याला नैसर्गिक म्हणतात, काही सेंद्रिय म्हणतात, काही झिरो बजेट म्हणतात, त्याला बरीच नावं दिली जातात, आध्यात्मिक म्हणतात, पण आम्ही त्याला म्हणतो की आम्ही परंपरागत पद्धतीने करतो, जी जुनी लोक करत होती. म्हणजे मळी काढण्यासाठी भेंडीचा वापर करत होती किंवा काटे शिवरीचा वापर करत होती. गुळाला कडकपणा टणकपणा यावा, आकार यावा, त्याच्यासाठी चुन्याचा वापर करत होती. त्याच्यानंतर शेवटी फेस जिरवण्यासाठी त्याच्यात एरंडेल तेल टाकावं लागतं. तर ह्याच गोष्टी आम्ही करतो, याच्यापेक्षा वेगळं करत नाही. म्हणजे आम्ही मॅक्झिमम ज्या काही गोष्टी वापरतो त्या सगळ्या खाण्यायोग्य आहेत. आयुर्वेदामध्ये एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी वापरायला सांगितलं आहे, चुना हा कॅल्शियम वाढवण्यासाठी वापरला जातो. तर याच सगळ्या गोष्टी आम्ही गुळात वापरतो, त्याच्यामुळे गुळ आमचा जो गुळ आहे तो जास्तीत जास्त खाण्यायोग्य आहे. मग तो सेंद्रिय आहे की नैसर्गिक आहे की केमिकल फ्री आहे ते ग्राहकांनी ठरवायचं आहे. साधारण किती तुम्ही गुळ वर्षाला बनवता? आम्ही साधारणतः 3 गुळ बनवतो वर्षाला. म्हणजे हे प्रमाण तसं वाढत चाललंय, पुढच्या वर्षी कदाचित हे 5 सुद्धा जाऊ शकतं. या अभियंता शेतकऱ्यानं स्वानुभवावरून तरुणांना एक आवाहन केलंय. कोणतं आवाहन केलंय पाहुयात. स्थानिक बाजारात काकवीला जास्त मागणी आणि गुळाला पुणे आणि मुंबईमध्ये चांगली मागणी आहे. मग पुणे मुंबईला आणि गुजरातला सुद्धा जातो. गुजरातला जास्त प्रमाणात नाही जात, आता थोड्या प्रमाणात जातो, भविष्यात जाऊ वाढू शकतो. आपल्यासारखे जे तरुण शेतकरी आहेत शिकलेले, काय संदेश द्याल त्यांना? मला यावर बोलायचं झालं तर एक किंवा मी देशाचा विचार करून तरुणांसाठी बोलेन. जे काय बोलायचं आहे ते, आपला देश कृषी प्रधान होता किंवा आहे असं म्हणतो आपण, पण ऍक्च्युली आपला देश हा उद्योग प्रधान आहे आणि शेती ही त्याच्यात केंद्रस्थानी. शेतीवर आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत आणि ते उद्योग उभे करण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे. त्यात खूप मोठं करिअर आहे, त्याला आता चांगली मागणी आहे. तर या उद्योगांमध्ये गेलं तर आपण स्वतःचं चांगलं करिअर बनवू शकतो आणि देशाला सोने की चिडिया वगैरे त्या उपमा देण्यायोग्य. या यशोगाथेनंतर शेतीमित्रमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा जय महाराष्ट्र.
शेती मित्र मध्ये आपलं स्वागत आणि आता आपण थेट जाणार आहोत लातूर जिल्ह्यामध्ये. आताची ही यशोगाथा आहे लातूरच्या जळकोट तालुक्यातील राजू गीते यांची. राजू गीते यांचं शिक्षण बीएससी डिफान पर्यंत झालंय, मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची कास धरली आणि त्याला जोड दिली ती कुक्कुटपालनाची. तेही कुठल्याही कर्जाविना. शेड उभारणी आणि इतर साहित्यासाठी त्यांना 3 लाखांचा खर्च आला. गावरान कोंबड्यांपेक्षा बॉयलर कोंबड्यांना उत्तम दर मिळत असल्यानं त्यांच्या हातात पैसा नेहमीच खेळत होता. गीते यांचे 2 पोल्ट्री फॉर्म मिळून त्यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांचा आकडा आता हजारांच्या वर गेलाय. कृषी झालेला आहे आणि माझे वडील शिक्षक आहेत. मला घरचे माझे 20 एकर जमीन आहे. ते 20 एकर जमीनमध्ये सोयाबीन तूर अशी पिकं घेत असताना मला तिथे काही परवडत नव्हतं, म्हणून मी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाची निवड केली. कारण का पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी असेच काही पूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय सुरू करून पैसे कमी होतात आणि मराठवाड्यामध्ये असं काही हे नसल्यामुळं मी एक नवीन करण्याचं काहीतरी कुक्कुटपालनाची निवड केली. आणि आमचा जळकोट तालुका हा दुष्काळी तालुका असून कारण तालुक्यामध्ये पाण्याची समस्या भरपूर असते, पण माझ्याकडे पाणी आहे, मुबलक पाणी असतं 12 महिने आणि बाजूलाच तलाव आहे, मला विहीर पण आहे आणि त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मी कुक्कुटपालन व्यवसाय गेल्या 2 वर्षापासून करतो. तसं सांगायचं झालं तर खाद्य आपण स्वतः जेवढं होईल तेवढं जास्त प्रमाणात आपण फार्मरकडनं मका घेतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याला पण थोडंसं 1-2 रुपये मकाचे वाढून भेटतात. म्हणजे कुंटला 100 रुपये वाढून दिले त्यांना पण 2 पैसे भेटतात शेतकऱ्यांना. त्या शेतकऱ्याच्या हितासाठी आपण शेतकऱ्याकडून मका खरेदी करतो. त्यानंतर आपल्याला लागतं फीड बनवण्यासाठी डीओसी. डीओसी म्हणजे सोयाबीन मिलमधून घेतलं जातं, आपण ते घेतो. आणि आपण फीड बनवताना 70 किलो मका, 20 किलो डीओसी सोयाबीनचं, त्यानंतर 10% म्हणून एक पावडर येतं, हाडाची बट्टी वगैरे त्यामध्ये असते, ते आपल्याला पर क्विंटलला 10 किलो टाकावं लागतं. त्यानंतर आपण थोडंसं फीड चांगलं बनण्यासाठी किंवा वजन चांगलं येण्यासाठी किंवा त्यांना फीड खावा म्हणून आपण थोडंसं ऑइलचा वापर करत असतो, सोयाबीनचा कच्च्या ऑइलचा. तर दिवसातून किती वेळ जातो? दिवसात आपण सकाळी फीड भरत असतो, सकाळी थोडंसं फीडिंग 11-12 वाजेपर्यंत होत असते. 11-12 नंतर थोडंसं टेम्परेचर वाढलं की त्यांना फीडिंग वगैरे आपण काही करत नाही, शक्यतो बंद ठेवतो. पुन्हा थोडंसं 5 वाजल्यानंतर आपण त्यांना फीडिंग करत असतो कारण टेम्परेचरमध्ये फीडिंग नसू नये. माझ्या शेडची लांबी 120x30 आहे आणि जी मी बाजूला जाळ्या मारलेल्या आहेत त्यांची हाईट मी 7 फुटाची ठेवलेली आहे. आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये त्यांना आपण थंड करण्यासाठी फॉगर वगैरे बसवलेले आहेत शेडमध्ये. तर ते आपण 1-1 तासानंतर सुरू करत असतो की त्यांनी पक्ष्यांना थंडावा जाणवतो. तसेच आपण शेडच्या बाजूनं झाडं पण लावलेली आहेत. आता लावून मला 2-1 वर्ष झाले. आता ती झाडं थोड्या दिवसांनी मोठी होतील तेव्हा मला त्याचा फायदा होईल. आणि जर सांगायचं झालं तर हिवाळ्यामध्ये थंडीचा जरा प्रॉब्लेम होतो कारण बाजूला तलाव असल्यामुळे माझ्या शेडच्या, पण मी पडदे वगैरे टाकून ब्रुडिंगला वगैरे सोय करत असतो. समजा जास्त थंड हवत असेल तर मी ब्रुडिंगसाठी एखादी लाकडं वगैरे करून ते भट्टीचा प्रकार केल्यासारखं करून मी ते शेड गरम ठेवत असतो. आणि बाजूची जी हाईट आहे ती माझी 11 फुटाची आहे आणि मधली जी साईड आहे ते आपली 13 फुटाची असते. कारण पत्राची जी रचना आहे ते हे ठेवली पाहिजे, म्हणजे पाणी वगैरे निचरा झाला पाहिजे किंवा बाजूला पाणी वगैरे नाही साचले याच्यासाठी आपण बाजूला छोटीशी नाली घेतो आणि ते पाणी जातं. त्यानंतर बॅच गेल्यानंतर हे स्वच्छता जे आहे ते आपल्याला ठेवावी लागते की सगळी बॅच गेल्यानंतर मधलं खत काढणं, त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे वॉश करून घेणं, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. 25 बॉयलची विक्री केल्यानंतर माझी टोटल रक्कम 4,40,000 रुपयाच्या दरम्यान होत असते. त्यामध्ये 1,00,000 ते 1,10,000 रुपये मला खर्च येतो आणि फीडचा खर्च 2,50,000 रुपये असतो. त्यानंतर मजुरी खर्च 10,000 रुपये, त्यानंतर मेडिसिन लागतं मला 1 बॅचला जवळपास 4 ते 5,000 रुपयाचं. टोटल माझा 3,60,000 ते 70,000 रुपये खर्च होतो आणि एका बॅचमध्ये मला जवळपास 60 ते 70,000 रुपये नफा मिळतो आणि मी वर्षाला 8 ते 9 लाख रुपये या व्यवसायातून उत्पन्न घेत असतो. आणि आताची यशोगाथा आहे थेट शिर्डीतल्या तरुणाची. शिर्डीतल्या राहता तालुक्यात दहेगावचे तरुण शेतकरी अमोल गमे यांनी नोव्हेंबरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. शेतात सरी पाडून 7 फूट अंतर ठेवत त्यावर मल्चिंग पेपर टाकला. जलनियोजनासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. त्यांनी उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या शुगर क्वीन जातीच्या
टरबूजाची निवड केली आणि उत्तम नफा मिळवला. या टरबूजाचा प्लॉट एक 2 वर्षापासून घेत आहे. तर मागच्या वर्षी मी 14 जानेवारी या तारखेला प्लॉट केला होता. पण मार्च एप्रिल मे आणि जून या महिन्यामध्ये खूप जास्त मार्केटमध्ये माल असतो, त्यामुळे या मालाला भाव खूप कमी असतो. त्यामुळे यावेळेस मी थोडासा लवकर घेण्याचा प्रयत्न केला. या सीझनला शक्यतो कोणी प्लॉट घेत नाही, तरी मी डेअरिंग करून हा प्लॉट घेण्याचा प्रयत्न केला. आणि आत्ता सध्या माझ्याकडे 1.5 एकर टरबुजाचा कलिंगडाचा प्लॉट आहे, त्यातून मला 30 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे. मी 21 नोव्हेंबरला कलिंगडाची रोपे नाशिकवरून विकत आणले, तर ते रोप सदर मला 3 रुपयाला एक रोप असं 6,000 रोपाचे मी 18,000 रुपये रोपवाटिकेवाल्याला दिले. आणि त्यानंतर मी बेड पाडून घेतले, बेडवर बेसल डोस टाकून घेतला. तो बेसल डोस साधारण एकरी 5 ते 6,000 रुपयाचा बेसल डोस टाकून घेतला. त्यानंतर त्याच्यावर ड्रीप आथरून घेतले, ड्रीप आथरल्यानंतर मल्चिंग पेपर पसरून घेतला. त्यानंतर एक विशिष्ट यंत्राच्या साह्याने त्या मल्चिंग पेपरला 1/4 फुटावर म्हणजे 1/4 फुटावर आपण होल पाडून घेतले. त्यानंतर मजुरांच्या साह्याने आपण ते रोपे 21 नोव्हेंबर या तारखेला लावून घेतले. त्यानंतर साधारण 1-3 दिवसानंतर मी या रोपांसाठी 19-19 ही खताची मात्रा एकरी 4 किलो याप्रमाणे दर 3 दिवसाआड सुरू केली. एक प्लॉट साधारण 1 महिन्याचा झाल्याच्या नंतर साधारण 12-61 या खताची मात्रा एकरी 5 किलो दर 2 दिवसाआड अशी 15 दिवस दिली. त्यानंतर परत 15 दिवसांनी 0-52-34 या खताची मात्रा 5 किलो पर एकरी दर 3 दिवसाआड अशी आत्ता प्लॉट आपला काढणीच्या स्टेजमध्ये आहे. आत्ता साधारण माझ्याकडे 1.5 एकराचा प्लॉट असून त्यामध्ये माझ्याकडे 6,000 कलिंगडाचे रोपे आहे. प्रति रोपाला साधारण 1-3 फळे आहे, तरी 1 नंबर माल मला 1 रोप 2 फळे अशी अपेक्षा आहे. आणि सध्या 6,000 झाडांमधून एका झाडाला 2 फळे अशी आपण 6,000 झाडांमधून 12,000 फळे ही मला भेटणार आहे. आणि साधारण एका फळाचे वजन 2.5 ते 3 किलो ह्या हिशोबाने जरी धरले तरी मला आत्ता बाजारभावाच्या हिशोबाने 30 ते 32 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे. आणि सध्या मार्केटमध्ये कलिंगड हे खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळे मुंबई आणि पुणे या मोठ्या बाजारपेठांमध्ये कलिंगडाचे रेट खूप चांगल्या प्रमाणात असून 14 ते 15,000 रुपये प्रति टन इतके मार्केट आजच्या साधारण जानेवारी ते फेब्रुवारी या सीझनमध्ये आहे. आणि साधारण 30 टन माल जरी पकडला आणि सरासरी 13 ते 14 रुपये प्रति टन एवढा प्रति किलो याप्रमाणे जरी भाव पकडला तरी मला या प्लॉटमधून 4 ते 4.5 लाख रुपये भेटतील अशी एक अपेक्षा आहे. यामधून माझ्या रोपांचा खर्च 18,000 रुपये, त्यामध्ये ड्रीप आणि मल्चिंग पेपर याचा खर्च 12 ते 15,000 रुपये, बेसल डोस 10,000 रुपये आणि औषध फवारणी व खते या सगळ्याचा खर्च 70 दिवसात मला 25,000 रुपये असा सगळा खर्च मिळून 70 ते 75,000 रुपये मला 70 ते 75 दिवसामध्ये खर्च आलेला आहे. खर्च वगळता मला 70 ते 75 दिवसामध्ये एक साधारण 3 ते 3.5 लाख रुपये या पिकातून शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली आहे. साधारण एक टरबूज लावल्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने मी 2 फूट प्रति झाड अशा प्रमाणे मिरचीची 5,000 झाडे त्यामध्ये लावलेली आहे. आणि त्या मिरची पिकातून मला कलिंगड निघाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर मिरचीचे उत्पादन सुरू होणार आहे. तरी मला 1.5 एकर मिरचीच्या उत्पादनातून साधारण 1-2 लाख रुपये इतके उत्पादन मिळेल ही एक अपेक्षा आहे.
शेती मित्र मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा जय महाराष्ट्र. शेती मित्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील आथली गावात शेतकरी डेलिस ठाकरे यांच्याकडे वडलोपार्जित शेती आहे. पूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं धान शेती केली, मात्र त्यात त्यांना पुरेसा नफा मिळत नसल्यानं त्यांनी आपला मोर्चा काटेकोहळ्याकडे वळवला. त्यात त्यांना एकरी 15 ते 16 हजारांचा खर्च आला आणि 11 रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळाला. ड्रीपचा अवलंब करत काटेकोहळ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ केल्यानंतर त्यांना आता उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी एका एकरामध्ये काटेकोहळ्याचे पीक लावलो, त्याच्यापासून मला साधारणत 65 ते 70 हजार रुपये एका एकरामध्ये पूर्ण टोटल मिळाले. त्याच्यातून जर खर्च वजा केला तर 15 हजार ते 17 हजार रुपये खर्च वजा झाला तरी मला 47 ते 50 हजार रुपये नेट प्रॉफिट मिळाला. आता सध्या माझ्याकडे VNR जातीचे आणि काही गावठी जातीचे घरगुती काटेकोवळे लावलेले आहेत. माझ्याकडे पूर्ण स्थितीमध्ये 2 ते 2.5 एकर शेतीमध्ये माझे काटेकोवळे लावलेले आहेत. साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये माझा पीक काढणीला निघेल आणि मी तो पीक हल्दीराम या कंपनीमध्ये पोहोचवतो आणि त्या पिकाचा रेट जवळपास 7.5 ते 11 रुपये किलो याप्रमाणे मिळत असते दरवर्षी. मला सांगा की आता आपण 2 एकर मध्ये लावलेला आहे तर इतर खर्च वजा करता. मला साधारणतः या खर्चाला 25 ते 30 हजार रुपये 30 हजार रुपये पडून चाला खर्च आहे आणि मी 1.25 लाख रुपयाचे उत्पन्न या 2 एकरामधून या वर्षी घेईन. या यशोगाथेसह शेती मित्र मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.